नमस्कार, मी निळकंठ सोनार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। कुवेंपू नगर जवळील चिक्कूबाग परिसरामध्ये एका बंद घराचा इंटरलॉक तोडून चोरट्यांनी सुमारे 80,000 ऐवज लांबवला आहे। मंगळवारी चोरीची ही घटना घडली असून एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे। या संबंधी प्राध्यापक के पी तेजस्वी यांनी फिर्याद दिली आहे। आठवडाभरापासून सुरू असलेल्या हिजाब वादाचे पडसाद बेळगाव शहरातही उमटू लागले आहेत। सोमवारी सरदार हायस्कूल मधील घडलेली घटना ही ताजी असताना महाविद्यालय सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी येथील लिंगराज महाविद्यालयासमोर 7 विद्यार्थ्यांनी हिजाब परिधान करून आवारामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे गोंधळ उडाला। विशेष म्हणजे परीक्षा नको पण हिजाब हवा असे सांगत त्या विद्यार्थिनींनी परीक्षेवर बहिष्कार टाकला। केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाने दुचाकी वाहन चालकांसाठी नवे नियम लागू केले आहेत। यात 4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना दुचाकी वाहनावरून नेण्यासाठी नव्या सुरक्षा नियमांना अधिसूचित करण्यात आले आहे। या नव्या नियमांमध्ये दुचाकीला मुलांसाठी हेल्मेट आणि हॉर्नेस बेल्टचा वापर करणे हे अनिवार्य असणार आहे। तसेच वाहनाचा वेग केवळ 40 किलोमीटर प्रति तासापर्यंत मर्यादित ठेवावा लागणार आहे। नव्या वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास 1,000 रुपयांचा दंड आणि 3 महिन्यांपर्यंत वाहन चालवण्याचा परवाना निलंबित केला जाऊ शकतो। तेलंगणा राज्यातील रंगारेड्डी जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले। शीख धर्मीय असलेल्या या मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आले आहेत, त्यानंतर तिचा खून देखील केला गेला आहे। ही घटना अत्यंत गंभीर आहे, तेव्हा त्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी बेळगाव मधील शीख धर्मीयांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। तानाजी गल्ली फुलबाग गल्ली येथील रेल्वे गेट 3 दिवस बंद ठेवले जाणार आहे। रेल्वे दुपदरीकरणाचे प्राथमिक काम केले जाणार असल्याने 19 ते 21 फेब्रुवारी या दरम्यान रेल्वे गेट बंद राहणार आहे। शनिवार दिनांक 19 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून सोमवार दिनांक 21 रोजी रात्री 8 वाजेपर्यंत रेल्वे गेट बंद राहणार आहे, त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे रेल्वे विभागाकडून कळवण्यात आले आहे। तारा ट्रेकर्स ज्योतिबा ग्रुपने 5 व 6 फेब्रुवारी रोजी कळसुबाई येथे गिर्यारोहण मोहिमेचे आयोजन केले होते। यामध्ये बेळगावची शुभ्रा सौरभ राजगुळकर व कोल्हापूरच्या अथर्व नीरज दिवाणी या दोघांनी हे शिखर सर केले आहे। कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। अक्षर दासोह योजनेतून शाळांना निमशासकीय संस्थांकडून माध्यान्ह आहार वितरणाचा कल वाढत आहे। राजकीय नेत्यांचे याबाबतील स्वारस्य हा चर्चेचा मुद्दा झाला आहे। सध्या जिल्ह्यातील 7 तालुक्यातील 1,080 शाळांमधील 1,97,253 विद्यार्थ्यांना विविध निमशासकीय संस्थांकडून माध्यान्ह आहार पुरवला जातो, पण शहरी भागातून याबाबत अनेक तक्रारी आहेत। कनबर्गी येथील बुडाणे योजना राबवण्यासाठी शेतकऱ्यांची जमीन हिसकावून घेतली आहे। त्यामधील काही शेतकऱ्यांनी न्यायालयात दाद मागितली आहे, मात्र त्या शेतकऱ्यांना रिअल इस्टेट धारक धमकी देत आहेत। तुम्ही न्यायालयातील खटला मागे घ्या आणि आम्हाला जमीन द्या असा अट्टा सुरू केला आहे। याचबरोबर धमकीही दिली जात आहे, तेव्हा आम्हाला संरक्षण द्यावे अशी मागणी श्री सिद्धेश्वर शेतकरी संघटना कनबर्गी यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। हलगा तारेहाल रोडच्या क्रॉसवरील मुख्य रस्त्याच्या आजूबाजूला नागरिकांकडून कचरा टाकण्याचा प्रकार सुरू आहे। याचा फटका स्थानिकांना बसत आहे। उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे। पाण्यासाठी संपूर्ण शहरालाच वणवण करावे लागत आहे। स्मार्ट सिटीमध्ये बेळगावचा समावेश झाल्यानंतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। स्मार्ट सिटी नको रे बाबा असे म्हणण्याची वेळ सर्वसामान्य जनतेवर आली आहे। गेल्या 10 ते 12 दिवसांपासून सह्याद्रीनगर, पोलीस कॉलनी, सारथीनगर, आश्रय कॉलनी, विद्यानगर या परिसरात पाणी सोडण्यात आले नाही, त्यामुळे आम्ही जगायचे कसे असा प्रश्न या नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केला आहे। कोकणळ येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर महामार्ग प्राधिकरण विभागाकडून रस्त्याचे 6 पदरीकरण व उड्डाणपूल करून मॉलची स्थापना करण्यात येणार होती, यामुळे शेतकऱ्यांची सुपीक जमीन यामध्ये जाणार होती। या प्रकल्पाला रयत संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला होता। रयत संघटना व प्राधिकरण अधिकारी यांच्यात बैठक झाली। या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांनी प्रकल्प रद्द करून या ठिकाणी फक्त 6 पदरीकरण रस्ता करण्यात येईल असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे।
चिखोडी येथे सदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याच्या नियोजित 200 KLPD क्षमतेच्या डिस्टिलरी प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे। त्या कार्यक्रमासाठी माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभा सदस्य शरद पवार यांना KLEचे कार्याध्यक्ष डॉ प्रभाकर कोरे व सहकाऱ्यांनी निमंत्रण दिले। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमचे चॅनल लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद। शुभरात्री।